उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मूळ गाव असलेल्या काटेवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक होतीये. राज्यात सत्तेत एकत्र असलेले अजित पवार गट आणि भाजप या निवडणुकीच्या निमित्तानं एकमेकांसमोर उभे ढकलेत. पाहूया हा खास रिपोर्ट. अजितदादांच्या काटेवाडीत ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा. भाजप प्रणित पॅनलची अजित पवार गटाशी टक्कर. अजितदादांच्या गावात भाजपाचं आव्हान. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामतीतलं काटेवाडी हे मूळ गाव. काटेवाडीच्या गावागावात सध्या सरपंच कोण होणार आणि पॅनल कुणाचं निवडून येणार अशी चर्चा सुरू आहे. कारण काटेवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली आहे. राज्यात अजित पवार आणि भाजपाची महायुती असली तरी काटेवाडीत भाजप विरुद्ध अजित पवार गट असा सामना रंगतोय. अजित पवार प्रणित जय भवानी माता पॅनलची भाजप प्रणित बहुजन ग्रामविकास पॅनलसोबत टक्कर होणार आहे. ग्रामपंचायत सदस्य पदासाठी 41 उमेदवार तर थेट सरपंच पदासाठी 3 उमेदवार रिंगणात आहेत. काटेवाडीकरांचा बहुमान स्वाभिमान जिवंत ठेवण्याकरता ह्या बहुजन ग्रामविकास पॅनलचा या ठिकाणी निर्मिती केलेली आहे आणि ग्रामस्थांचा प्रचंड ह्या ठिकाणी प्रतिसाद आहे. आमचे सर्व उमेदवार सुशिक्षित आहेत आणि जनकल्याणाचा वसा घेतलेले आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीने प्रेरणा घेऊन हे ह्या ठिकाणी गावाचा विकास करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. राज्यामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचं वारं वाहू लागलं आहे आणि बारामती तालुक्यामधील 32 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचं वारं वाहू लागलं आहे. यामध्ये बारामतीमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी गावातील ग्रामपंचायत निवडणुकीचं वारं वाहू लागलं असून या ठिकाणी प्रचार हा अंतिम शिगेला पोहोचलेला आहे. काटेवाडी ग्रामपंचायतीमध्ये आपला झेंडा कोण नक्की फडकवतोय हे पाहण्यासाठी आता राज्यभरातील नागरिकांची याकडे लक्ष लागून राहिले आहे. काटेवाडी ग्रामपंचायतीवर पवार घराण्याची गेल्या 25 वर्षांपासून सत्ता आहे. यावेळच्या निवडणुकीत भाजपानंही अजित पवार गटासमोर आव्हान उभं केलंय. पार्थ पवार काटेवाडीच्या निवडणुकीत लक्ष घालतायत. या निवडणुकीत अजित पवार गटाकडून राज्यातील सत्तेत मित्रपक्ष असलेल्या भाजपाचा धुव्वा उडवला जातो का हे पाहावं लागेल. बारामती जिंकण्याची लिटमस टेस्ट काटेवाडीत यशस्वी झाल्यास भाजपाचं मात्र मनोधैर्य वाढणार आहे. विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.